भारतामध्ये प्रिंटिंगला प्राचीन काळापासून एका कलेच्या रूपामध्ये पण बघितले जाते. प्राचीन काळातील प्रिंटिंगच्या काही समस्या होत्या. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे वॉटर बेस्ड इंकच्या सुकण्यासाठी लागणारा वेळ आणि हे प्रिंटेड मटेरियलचे खराब होण्याचे मुख्य कारण होते. फ्लेक्सो प्रिंटिंगला या क्षेत्रात एक प्रकारे वैज्ञानिक क्रांतीच्या रूपात पाहिले जाते. यांची सगळ्यात खास गोष्ट एक आहे की ही प्रिंटिंग पोरस किंवा नॉन पोरस पेजेस केली जाते, ज्यामध्ये प्रिंटिंग क्वालिटी सोबत विविध कलर्सचा उपयोग इझिली केला जातो. आजच्या घडीला या व्यवसायामध्ये खूप ग्रोथ आहे. जर तुम्हीही व्यवसाय करू इच्छित असाल तर मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी घेऊन येत आहे फ्लेक्सो प्रिंटिंग बिझनेसवर डॉक्युमेंटरी. फ्लेक्सो प्रिंटिंग व्यवसायासाठी आपणास रॉ मटेरियल म्हणून पीई कोटेड पेपर रोल आणि प्रिंटिंग इंकची गरज पडते. प्लांट अँड मशिनरी, फ्लेक्सो प्रिंटिंग मशीन, रोल डाय कटिंग मशीन आणि इक्विपमेंट्समध्ये फोटोपॉलिमर प्लेट डाय कटिंगसाठी डायची आवश्यकता असते. प्रोसेस, फ्लेक्सो प्रिंटिंग प्रोसेसमध्ये सर्वप्रथम पीई कोटेड पेपर रोलला फ्लेक्सो प्रिंटिंग पेपर रोलवर माउंट केले जाते. या मशीनमध्ये काही सबस्टेशन असतात जिथे या प्रत्येक स्टेशनमध्ये फोटोपॉलिमर प्लेटच्या मदतीने पेपर प्रिंट केले जातात. या प्लेट्स प्रत्येक डिझाईननुसार वेगवेगळी बनवली जाते. या फ्लेक्सिबल प्लेटला सिलेंडरवर चिटकवले जातात जिथून सिलेंडर स्पीडने रोटेट होऊन पेपरवर प्रिंट करतो. आता या प्रिंटेड पेपर मशीनच्या फायनल स्टेशन म्हणजे रोल केले जाते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर ग्राहकांच्या डिमांडनुसार रोल डाय कटिंगमध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये कापू शकतो. अशा प्रकारे आपण आज फ्लेक्सो प्रिंटिंग व्यवसायाबद्दल माहिती घेतली. आपण देखील हा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर आजच मिडीशी संपर्क साधा. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटला भेट द्या किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क देखील साधू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा.